आयत्या पीठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष करत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9 सेक्टर 5 आसुडगाव येथील गार्डनचे सुशोभीकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चंद्रकला शेळके यांनी पाठपुरावा केला असून या कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामांचे पर्व सुरू आहे. त्यानुसार खांदा कॉलनी परिसरात उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 9 सेक्टर 5 मधील आसूड गावातील गार्डनच्या सुशोभीकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी 95 लाख रुपयांचा निधी वापरून गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका चंद्रकला शेळके, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, भाजप नेते शशिकांत शेळके, गोपीनाथ मुंडे, मच्छिंद्र वर्तक, दीपक जांभळे, मोतीलाल कोळी, संजय कांबळे, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, मंगेश गायकर, रामदास गायधन, विश्वास रेडेकर, सुधीर शिंदे, मनाली गायकर, गीता रेडेकर, आशा मुंडे, मनीषा पाटील, सोनाली सावंत, सिद्धेश खानावकर, रोहित कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आज खांदा कॉलनीमध्ये आपण एका उद्यानाच्या सुशोभीकरण कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत. सगळ्यात आधी मी या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल या ठिकाणी नगरसेविका शेळकेवहिनी, एकनाथदादा सीताताई आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी या पनवेल महापालिकेची स्थापना केलेली आहे आणि त्या महापालिकेची स्थापना झाल्याच्या नंतर या महापालिकेच्या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती विकास झाला पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं पाठपुरावा करते. दुर्दैव असं आहे का 2019 साली निवडणूक झाल्याच्या नंतर या सर्व परिसरामध्ये सिडकोच्याकडून ज्या सुविधा आपल्याला हस्तांतरित करून घ्यायचा त्याचा वेग मंदावला आणि त्याच्यामुळे आत्ता हे भूखंड आपल्या ताब्यामध्ये मिळाले. सार्वजनिक सोयीसुविधांचे भूखंड जर याच्या आधी ताब्यात मिळाले असते तर आपल्याला वेगाने याचा विकास करता आला असता. पण एकीकडे 2 वर्ष कोविडचं संकट आणि त्याचबरोबरीनं आता या सिडकोच्याकडून या सर्व सोयीसुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी होणारी चालढकळ याच्यामुळे आपल्याला काहीसा विलंब लागलेला आहे. पण निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची ही कमिटमेंट आहे, भारतीय जनता पार्टीची ही सर्व मतदारांशी बांधिलकी आहे की ज्याच्या अंतर्गत आम्हाला या सर्व परिसराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून भारतीय जनता पार्टी या पनवेल महापालिकेच्या परिसरात काम करते. एकनाथदादांनी उल्लेख केला की या परिसरामध्ये आता खांदा कॉलनी आहे, आता खांदा कॉलनीचे नव्यान प्रभाग रचनेमध्ये दोन प्रभागांमध्ये त्याचं विभाजन होत आहे. पण याही पुढच्या कालावधीमध्ये हीच विकासाची दृष्टी ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी, सबका साथ सबका विकास हा दृष्टिकोन ठेवून आम्हाला पुढं जायचं आहे. दुर्दैवानं शेतकरी कामगार पक्ष जो या महापालिकेतला प्रमुख विरोधी पक्ष आहे तो या महाविकास आघाडीच्या नादी लागून स्वार्थासाठी, म्हणजे विवेक पाटील यांनी कर्नाळा बँक बुडवली आणि कर्नाळा बँक बुडून 1 वर्ष त्याला लोटलं पण या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यांना अटक होऊ दिलेली नव्हती. याच केवळ स्वार्थापोटी शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा देऊन
भारतीय जनता पार्टी जे जे काही विकासाचं करायला जाईल त्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षानं सातत्यानं केला आहे. आणि मग आयत्या या पीठावरती रांगोळ्या अशा पद्धतीनं सगळं तयार झालं की तिथे येऊन आपण काम केलं असा श्रेय घ्यायचा प्रयत्न करायचा. हे सगळे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व डावपेच हे आता त्यांच्याकडं नव्यानं आमच्याकडून गेलेली काही लोकं शिकलेली आहेत आणि ते केविलवाणा प्रयत्न करतायत की आम्ही हे सगळं केलं असं दाखवण्याचा. मला खात्री आहे की या सर्व परिसरातले नागरिक सुजाण आहेत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आपल्याशी संपर्क आहे. दैनंदिन स्वरूपामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आपण सांगितल्यानंतर सातत्यानं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आज जसं एक नवीन सुविधा पुरवण्याच्यासाठी सुरुवात झालेली आहे. दैनंदिन स्वरूपामध्ये रोजच्या रोज आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भाजप प्रयत्न करते. तशाच पद्धतीनं आपल्या परिसरातल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी देखील भारतीय जनता पार्टी काम करत राहणार आहे. तुम्ही जो विश्वास भाजपवरती दाखवताय त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे भाजपचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये जी जी संधी उपलब्ध होईल त्या संधीचं सोनं करत आपल्या या परिसरामधल्या ज्या सोसायट्या आहेत या सोसायट्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या सुविधा पुरवल्या पाहिजेत त्या सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतील आणि या माध्यमातून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करण्याचं जे भाजपचं स्वप्न आहे ते पूर्णत्वास लवकरात लवकर जाईल. तुमचे आशीर्वाद आमच्या या सर्व सहकाऱ्यांना लाभावेत अशी विनंती करतो आणि ज्या ज्या अडचणी आपल्याला भेडसावतील त्या आपण बिनदिकतपणानं आमच्या या सर्व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते सहकाऱ्यांना सांगाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा. तुमचे आशीर्वाद हे सातत्यानं आमच्या या सर्व सहकाऱ्यांना लाभत राहावे इतकीच विनंती करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीकवींनी आपण आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या प्रभाग 9 आणि प्रभाग 9 मधील या गार्डनच्या कामाचं जे आज भूमिपूजन झालं या खरोखरच या यासाठी पुष्कळ वेळा म्हणजे असे 2 ते 3 वर्षे असे ते पूर्ण पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांजवळसुद्धा आम्ही 2 म्हणजे असे मिटिंगी झाल्या का ह्या गार्डनच्या संदर्भात. का गार्डन शिडकोकडे होता आणि शिडकोकडून आता आपल्याकडे हँडओव्हर झाला. हँडओव्हर झाल्यानंतर आम्ही आमदार साहेबांना बोललो होतो का हा गार्डन चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. इथं जे राहणाऱ्या लोकांना इथं अशी जॉगिंग करता यायला पाहिजे. इथं अशी मुलांना सर्व देशामध्ये खेळली हे सर्व म्हणजे सर्व गोष्टी तर इथं येतात. ह्या पद्धतीने आम्ही मागणी केली होती. आमदार साहेबही त्याच पद्धतीने त्याची त्या मागणीचे हे करून विचार करून ताबडतोब या गार्डनच्या संदर्भात आमचे गटनेतेपर्यंत दादा ठाकूर यांच्याशी चर्चा करून महापुरांशी चर्चा करून इथंशी त्यांचं या कामाचं एस्टिमेट बनवलं आणि त्याचं आज टेंडर झालं आणि त्या कामाचं आज भूमिपूजन आहे. आम्हाला अभिमान वाटतं आहे. या प्रभागामध्ये शशी चंद्रकला शशिकांत शेळके यांचं खरोखर चांगल्या पद्धतीने ही कामं केले. प्रभाग 9 मध्ये आसुडगावमध्ये आता आमच्या 1.5 कोटीचं कामाचं त्याच्यावरसुद्धा टेंडर झालेलं आहे. त्याच्यामध्ये समाज मंदिर आहे, काही गावातले काही ड्रेनेज लाईन आहेत, काही कारशेशी रोड आहेत. अशी हे झाले आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून. काही आम्ही शिडकोच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेला इथंशी पाठपुरावा करतो. जरी आम्ही आता शिडको आम्ही खांदवकलीतलं नगरसेवक असलो तरीसुद्धा आमचंसुद्धा इथंशी लक्ष असतं प्रत्येक वेळेला. का इथंही विकास कामं जी गटर असू द्या, फुटपाथ असू द्या, रस्ते असू द्या, लाईट असू द्या, या सर्व याच्यामध्ये आम्ही लक्ष घालून आणि आमच्याकडे झालं नाही तर आम्ही आमदार साहेबांकडे भांडून आम्ही ते काम करायला लावतो. अशा पद्धतीने आम्ही सर्व म्हणजे या कामं करत असतो. आम्ही मी असू द्या, शीतलताई पाटील असू द्या, तसं आमचे शशिकांत शेळके आम्ही सर्वजण महानगरपालिका असू द्या किंवा आपले शिडको असू द्या शेत यांच्याकडे त्या अधिकाऱ्याकडे आम्ही पाठपुरावा करून ही कामे करून घेत आहोत.